नाशिक शहरात सिडको मध्ये एका युवकाच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे। त्यामुळे शहरात नागरिकांच्या अंगावर उभा राहिलेला भीतीचा काटा अजूनच गडद झालाय। शहरात नाशिक रोड, उपनगर, इंदिरानगर, कॉलेज रोड, गंजमाळ आदी परिसरात मागील 2 महिन्यांत झालेल्या या हत्येच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आधीच्या गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होत नाही, तोच दुसरी घटना, त्यानंतर लगेच पुढची, अशा घटनांमुळे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांचा शहराच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरील वचक कमी झालाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। अंबड पोलीस स्टेशन हद्दीत शुभम पार्क परिसरात ही हत्येची घटना घडली। वैभव गांडुळे असं मृत युवकाचं नाव आहे। तो 23 वर्षांचा होता। गणेश जन्मदिन कार्यक्रमासाठी साहित्य घेण्यास आलेला असताना आधी झालेल्या भांडणामुळे दोघांनी शुभमवर हत्याराने वार करत त्याची हत्या केली। साधारण 4:30 वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस हद्दीमध्ये शुभम पार्क परिसरामध्ये तरुण त्याच्या परिसरामध्ये असलेल्या गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त काही साधन सामग्री घ्यायला आला होता तो आणि त्याचा मित्र। त्या तरुणाचं नाव वैभव उर्फ बबलू गांडोळे। ते इथं आलेले असताना त्यांच्या पाठोमाग अजून 2 जण आले आणि त्या दोघांचे याच्यावर जो याच्यातला मयत आहे विजय गांडोळे याच्यावर त्यांनी वार केला आणि त्या याच्यामध्ये तो जखमी होऊन त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केलं होतं। हॉस्पिटल शिफ्ट केल्यानंतर तिथं उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। मैत्रीच्यासोबत जी व्यक्ती होती त्या व्यक्तीकडे केलेलं प्राथमिक विचारपूसमध्ये असं समजतं की 4-5 दिवसापूर्वी हा जो मयत आहे याची आणि आरोपी जो आहे संभाव्य आरोपी त्यांची कॉलेज रोडला काहीतरी किरकोळ पाचाबाची झालेली होती आणि त्याचा राग मनात ठेवून कदाचित हे केला असा अशी त्याची शंका आहे। परंतु एवढ्या छोट्याशा कारणावरून अशी घटना घडली अगर कशी याची खात्री होणं अद्याप बाकी असल्यामुळं आपण जोपर्यंत आरोपी मिळत नाही अजून सखोल माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण निश्चित कारण काय ते खात्रीपूर्वक सांगता येईल नाही। जसं कारण निष्पन्न होईल आणि आरोपी निष्पन्न होतं तसं बाजू पुढे येते त्यानुसार आपल्याला सर्व माहिती देणार। यातील काही आरोपी किंवा जो मय झाला त्याचा पुस्तकांविषयी काही संबंध आहे तसं काही दिसत नाही अजून तरी। याचा रेकॉर्ड असल्याबद्दल अजून तरी काही खात्रीपूर्वक माहिती आली नाही। नाशिक शहरात घडलेल्या या हत्येच्या घटनांमागे अतिशय किरकोळ कारण होती। त्यात या घटनांमध्ये तरुण वर्गाचा सहभाग जास्त असल्यानं हा गहन चिंतेचा विषय बनलाय। अतिशय किरकोळ कारणातून थेट हत्या करणं अशा घटना घडत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। यामुळे युवा वर्गातील संपत चाललेली सहनशीलता, वाढती बेरोजगारी असे मुद्दे समोर येत आहेत। शहरात एखाद्याला उसने पैसे देणं आणि नंतर पैसे द्यायला उशीर केला म्हणून थेट हत्या करणं असे प्रकार गहन प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांची बदली होणार असल्याचं बोललं जात असून आता जायची वेळ आली आहे म्हणून जाता जाता आयुक्तांचा दबदबा का कमी झालाय हा प्रश्न निर्माण होतोय। शहरात गुन्हेगारी कमी झाली असं काहीसं वाटत असतानाच या घडलेल्या घटनांनी गुन्हेगारीनं नुसतं तोंडच वर काढलं नाही तर पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय असंच दिसून येत आहे। क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।